धाड येथे तब्बल 1 कोटीचा गांजा जप्त, ट्रकही ताब्यात, तस्करीचे मराठवाडा कनेक्शन। बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील धाड नजीक केलेल्या कारवाईत तब्बल 4 क्विंटल 59 किलो गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईत मालवाहू वाहन ट्रक जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे। 9 नोव्हेंबरच्या पहाटे ही कारवाई करण्यात आली। राहुल गोटीराम साबळे वयवर्ष 27 राहणार कुर्हा तालुका बोताळा जिल्हा बुलढाणा याच्या विरुद्ध धाड पुरशाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर वरून भोकरदन मार्गे धाड शहराकडे ट्रक येत असून त्यात अंमली पदार्थ असल्याची माहिती शाखेला प्राप्त झाली होती। त्यावरून धाड नजीकच्या हॉटेल स्वराज जवळील राज्य महामार्गावर सापळा रचण्यात आला। संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात गांजा असल्याचे दिसून आले। जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल 91,88,000 रुपये इतकी आहे। याशिवाय 22 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 2 मोबाईल असा एकूण 1,14,08,000 मुद्देमाल जप्त केला आहे। एक आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदंबार, गजनन माळी, शरद गिरी, पंकज मेहर, एजाज खान, दीपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, अनंता फरताळे, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजनन दराडे, विक्रांत इंगळे, गजनन बोरले, शिवानंद मुंडे, राहुल बोर्डे, विलास भोसले यांनी केली आहे। बुलढाणा पोलिसांना एक गोपनीय माहिती मिळाली होती की बुलढाणा जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणावर अवैध गांजाची वाहतूक होणार आहे। या माहितीच्या आधारे आमच्या एलसीबीच्या टीमनी ट्रॅप रचला तर धाड संभाजीनगर रोडवरती पहाटे एक ट्रक आम्ही इंटरसेप्ट केला। त्या ट्रकचं चेकिंग श्वान पथकामार्फत आणि एक्साईजच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही केलं असता त्या ट्रकमध्ये आम्हाला 91,88,000 गांजा मिळून आलेला आहे आणि ट्रकचा नंबर आहे DD01C9121। अशा प्रकारे त्या कारवाईमध्ये आता NDPS ॲक्ट अंतर्गत कारवाई सुरू आहे। आमच्या कारवाईमध्ये बुलढाण्याचे DYSP श्री वाघ, PI LCP श्री लांडे, API जिंदंबार, API सोळंके, API काळे आणि LCPची टीम तसंच धाडचे API गावंडे या सगळ्या पथकांनी मिळून ही कारवाई केलेली आहे आणि आता कायदेशीर कारवाई सुरू आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या India Star 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, India Star 1 न्यूज, धाड, बुलढाणा।